मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. त्याचबरोबर मैत्रिणींनो, व्लॉग जो आहे तो सकाळी सकाळी सुरू केलेला आहे, तर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आज आहे गुरुवार, तर गुरुवारची माझी स्वामी सेवा मी काय काय करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर आता जे ते उन्हाळा सुरू झालेला आहे, आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्याच लेडीजला जे ते किचनमध्ये तासन तास उभं राहणं जे ते आवडतही नाही, आणि आपली मजबुरी अशी असते की आपल्याला उभं राहण्याची गरज असते. तर अशा वेळेला आपल्याला स्मार्ट ट्रिक्स यूज करून कशाप्रकारे आपलं तासन तास उभं राहणं जे ते कमी करायचं आहे, आणि झटकीपट आपला स्वयंपाक करून कसं किचनमधून बाजूला व्हायचं आहे ते आज आपण बघायचे. तर सगळ्यात अगोदर तुम्ही बघितलं, मी सकाळ सकाळची माझी पूजा सगळी करून घेतलेली आहे. गुरुवारच्या दिवशी बऱ्यापैकी मी प्रयत्न करत असते की पहाटे लवकर उठून लवकरात लवकर मी माझी जी स्वामी सेवा आहे ती करून घेत असते. त्याचबरोबर उंबरठ्याला लेपन करणं, घरामध्ये गोमूत्र, हळद, भीमसेनी, कापूर, जे जाडं मीठ असतं ते जाड मीठ घालून घर पुसून घेणं, उंबरठ्याला लेपन करून घेणं, उंबरठ्याची पूजा करून घेणं, हे कामं मी बऱ्यापैकी आता पहाटेच उरकून घेते. आणि पहाटेच जे ते मी ब्रह्ममुहूर्तामध्ये जे ग्रंथ वाचन आहे ना ते करायला बसत असते. त्याने ग्रंथ वाचन जे तेही पटकन होतं, आणि आपला मूडही खूप छान असतो. आपण फ्रेश मूडमध्ये सगळं काम करतो, आणि दिवसभरसुद्धा खूप छान असा फ्रेश माझा मूड राहतो, आणि अजिबात मला असा कंटाळा येत नाही, किंवा मग घरामध्ये खूप असे पॉझिटिव्ह वाईब्स असतात. त्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर पहिलं तर मी शेअर केलं की मी बऱ्यापैकी पहाटे उठण्याचा प्रयत्न करत असते, त्यानंतर लवकरात लवकर उठून माझं घर आपलं प्रसन्न राहील असे कामं जे ते करत असते, ते म्हणजे तुळशीची पूजा करून घेणं, बाहेर सडा रांगोळी करणं, तुळशीची पूजा करणं, घरामधली आपली देवपूजा सगळी आवरून घेणं, गॅसचं पूजन करणं, सूर्यदेवांना अर्घ्य देणं, हे सगळे काम आपण सकाळची सकाळी पटकन लवकर करून घ्यायचे. आणि आपले जे ग्रंथ वाचन असतं, पोथी वाचन असतं, तेही करून घ्यायचे. तर हे एक करून घेतल्यामुळे ना, दोन गुरुवार झाले तेव्हापासून मी हे रुटीन फॉलो करते. दिवसभर मला खूप सारा टाईम मिळतो, आणि जसं की मी तुम्हाला पहिलेही व्लॉगमध्ये या अगोदर शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत की मी गुरुवारच्या दिवशी जे ते आमच्या गावचा गुरुवारचा बाजार असतो, तर पूर्ण टाईट शेड्यूल असतं, आणि सगळं हे सगळं करून ना मला स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही, खूप थकल्यासारखं होतं. तर त्यासाठी मी कमीत कमी मी थकेल ह्या हिशोबाने मी जे ते कामं करत असते. तर माझं ग्रंथ वाचन वगैरे मी सगळं करून घेतलं, आणि त्यानंतर आता मी जे ते आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी झटकीपट कसा स्वयंपाक करते, उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा मग मला उपवास असतो त्या दिवशी म्हणा, मी कसा स्वयंपाक करते ते. तर आपली पूजा मांडणी वगैरे तुम्ही सगळी बघितली. आज मी पूजेमध्ये प्रसादाला जे ते ज्या पम्पकिन सीड्स असताना त्या, आणि सनफ्लॉवर सीड्स ज्या आहे त्या ठेवलेल्या होत्या. हे ड्रायफ्रूटमध्ये मोडतं, आपण ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम, मखाने, मनुके जे घेतो ना, त्याचबरोबर हे सुद्धा खूप महाग असे ड्रायफ्रूट असतात, आणि हे आपण ड्रायफ्रूट म्हणून जे ते देवपूजेतसुद्धा प्रसादासाठी यूज करू शकतो. तर आपली सगळी नेटनेटकी व्यवस्थित पूजा मांडणी मी दाखवलेली आहे, आणि त्यानंतर पहाटची वेळ आहे बरं काही, आणि मी लगेच माझी सगळी सेवा करून घेतली. सेवेमध्ये मी 11 माळ जप जे ते श्री स्वामी समर्थ मंत्र जप करते 11 माळी, आणि 11 वेळेस तारक मंत्र जे ते जप करत असते, आणि 21 अध्याय श्री स्वामी समर्थ अध्यायाचे घेत असते सारामृताचे. आणि ही पूजा करून घेतली, 12 वाजेच्या आत माझी ही पूजा झाली, आणि त्यानंतर आता मी ते आजचे ते मी गुरुवारचा बाजार नव्हता केलेला, कारण की मिस्टरांना जे ते ड्युटी लागलेली होती त्यामुळे त्यांना काही येताच आलं नाही, आणि बऱ्यापैकी लांब पडतं, एवढं जड वगैरे घेऊन येणं शक्य होत नाही, त्यामुळे मग मी त्या दिवशी काही बाजारला गेले नाही. मग मी 4 वाजता डायरेक्टली स्वयंपाकाची सुरुवात केलेली आहे. तर खूप छान अशी झटकीपट होणारी सोयाबीनची सोया चंक्स असतात ना, त्याची भाजी मी कशी बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर इलेक्ट्रिक कॅटलमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. 1 मिनिटाच्या आतात ह्या इलेक्ट्रिक कॅटलमध्ये पाणी गरम होतं, तर ही खूप मोठी आपली पॉवर सेव्हिंग ही आणि एनर्जी सेव्हिंग, आपला टाईम वाचवणारी ही एक टीप आहे की आपण आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक कॅटल ठेवायची. स्वयंपाकामध्ये आपल्याला कधीही पाणी यूज करायचं असेल तर त्यासाठी पाणी जे ते गरम करूनच यूज करायचे. तर गॅसची बचत करण्यासाठी, आपल्या टायमाची बचत करण्यासाठी ही इलेक्ट्रिक कॅटल जी ती खूप कामे येते आपल्याला.
तर इलेक्ट्रिक कॅटलमध्ये पाणी गरम झाल्यानंतर मी जे सोया चंक्स घेतलेले होते ना, मला जेवढे पाहिजे तेवढे भाजीसाठी मी सोया चंक्स घेतले, त्या सोया चंक्समध्ये गरम कडक उकळलेलं पाणी घालून घेतलं, मीठ घालून घेतलं आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून ते सोया चंक्स जे आहे ते सोक होण्यासाठी ठेवलेले आहे. तोवर मी आता इकडे शिरा बनवून घेणार आहे. तर स्वामींच्या प्रसादासाठी मी बऱ्यापैकी जे ती शिरा बनवत असते, तर आज कुठलाही फ्लेवरचा शिरा बनवण्याऐवजी मी मस्त असा टेस्टी गुळाचा शिरा कसा बनवते ड्रायफ्रूट घालून ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अर्धी वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे. अर्धी वाटी रव्यासाठी मी पाऊण वाटी जे ते साजूक तूप घेतलेलं आहे ते तूप त्यात घालून घेतलं. कमी गॅसवर आपलं जो रवा आहे ना तो आपल्याला खमंग असा गोल्डन ब्राऊन होऊस्तर भाजून घ्यायचा आहे. रवा भाजला जातोय तोवर मी इकडे आता ह्या चॉपरमध्ये ड्रायफ्रूट चॉप करून घेणार आहे, कारण की चॉप केलेले ड्रायफ्रूट माझे संपलेले आहे, त्यामुळे नाहीतर मी तेही एक बरणी भरून करून ठेवत असते, त्यामुळे मला वेळेवर जे ते अशा प्रकारे ड्रायफ्रूट जे आहे ते कट करण्याची गरज पडत नाही. पण ते संपलेले जरी असले ना तरी माझं काम काही थांबलेलं नाही आणि काम जे ते माझं पटापट होतं आहे, कारण की माझ्याकडे हे चॉपर आहे, हे आपण मॅन्युअली आपल्याला हे वापरायचं असतं, याला धागा असतो, तो धागा खेचायचा आणि त्याने चॉपरमध्ये जे ते छान असे आपले ड्रायफ्रूटसुद्धा चॉप होऊन जातात. तर ड्रायफ्रूटमध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहे, ते चॉप करून घेतले आणि ते रव्यामध्ये घालून घेतले आणि 1 मिनिटभर पुन्हा हे ड्रायफ्रूट घालून तुपावरती छान असे आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे. त्यानंतर तूप संपत आलेलं होतं, मी तुम्हाला दाखवले 2 डबे तुपाचे संपलेले आहे. तर पूर्ण तूप काढून घेण्यासाठी डब्यातलं मी काय करते, ज्या वेळेला कुठलाही गोडाचा पदार्थ करते ना त्यावेळेला त्या डब्यामध्ये जे ते थोडंसं गरम पाणी घालते आणि मग ते पूर्ण तूप जे ते पूर्ण निघून येतं. तर ही अजून एक तिसरी टिप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आपल्याला अजिबात अन्नाची फेकझोक करायची नाही, नासधूस करायची नाही, या पद्धतीने आपल्याला पूर्ण तूप जे ते यूज करून घ्यायचे आणि डबे रिकामे झाल्यानंतर ते घासून घुसून दुसरं फ्रेश तूप आपल्याला या डब्यांमध्ये भरून घ्यायचे. तर मला पाहिजे त्या प्रमाणामध्ये रवा भाजल्या गेल्यानंतर रव्यामध्ये मी तूप घालून पाणी घालून घेतलं, छान असं ते एक जीव करून घेतलं, पाणी थोडंसं आटलं, त्यानंतर त्यामध्ये गुळ पावडर घालून घेतली आणि छान असा मिनिटभर रवा जो आहे तो परतून घेतला आणि गॅस बंद करून झाकण ठेवून रवा जो आहे तो फुलण्यासाठी मी ठेवून दिलेला आहे. तर आपल्या इथे मस्त असा टेस्टी गुळाचा शिरा बनून रेडी झालेला आहे. जे कोणी गुळाचा शिरा खात नसेल ना ते सुद्धा अगदी चवीने 1 वाटीच्या जागेवर 2 वाटी हा गुळाचा शिरा खातील, इतका टेस्टी हा गुळाचा शिरा बनून रेडी होतो. तर एक साईड गुळाचा शिराही ठेवून दिलेला आहे. आता मी भाजी बनवायला घेतलेली आहे. सोया चंक्स छान असे 10 मिनटं भिजले गेले होते, त्यानंतर मी ते 2-3 पाण्याने धुवून घेतले, त्यातले सगळी घाण काढून घेतली, म्हणजे माती निघती थोडीशी ती काढून घेतली आणि ते पिळून एक साईड ठेवलेली आहे. त्यानंतर इकडे कढई गरम करायला ठेवलेली, कढईमध्ये तेल घालून घेतलं, तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा आपल्याला 1 मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची. त्यानंतर यामध्ये बेसिक मसाले घालून घ्यायचे, ज्यामध्ये मी लाल तिखट घातलेले, घरगुती गरम मसाला घातलेला आहे, धना पावडर घातलेली आणि हळद पावडर घातलेली, थोडीशी कोथिंबीर घातली आणि ही मी फ्रोझन काळा मसाल्याची क्यूब घातलेली. ही क्यूब मी कशी बनवते काय ते मागच्या व्हिडिओमध्येही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि येत्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल, कारण की काही 2-3 मैत्रिणींनी मला कमेंट केली होती की ताई पुन्हा एकदा ह्या क्यूब कशा बनवते, त्या तुम्ही डिटेल आमच्यासोबत शेअर करा. तर तीही मी तुमच्यासोबत येणाऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. ती क्यूब घालून घेतली आणि ती क्यूब मी 1-15 मिनटं अगोदर जे ते फ्रीजमधून काढून ठेवलेली होती ती घातलेली आहे. त्यानंतर चवीनुसार गुळ घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे. गुळ जो तो आपल्याला ह्याची टेस्टची ते बॅलन्स करण्यासाठी घालायचं आहे, अथवा नाही घातला तरी चालेल. त्यानंतर यामध्ये आपल्याला हे छान असं 1-2-3 मिनटं परतून घ्यायचे मसाल्यांमध्ये ही मसाला क्यूब आणि त्यानंतर कमी गॅसवर परतवायचे आपल्याला हे आणि त्यानंतर यामध्ये सोक केलेले सोया चंक्स जे येते ते घालून घ्यायचे 2 मिनटं छान असे हेही आपल्याला मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून आणि एकजीव करायचे आणि आपल्याला हे 1-5 मिनटं छान असे याला एक मीडियम गॅसवर दणकून उकळी येऊन द्यायचे. तर बघा छान अशी दणकून उकळी आलेली आहे. आता हे आणि ह्या मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे. अशा प्रकारे सोया चंक्स घालून आपण जर सोयाबीनची भाजी बनवली ना मसाल्यांमध्ये तर ती मसाला जो सोया चंक्समध्ये पूर्ण आतमध्येपर्यंत मुरतो आणि अजिबात आपल्याला त्याची अशी सिम्पल जी टेस्ट असते ना टेस्टलेस असतात हे सोया चंक्स जे आहे त्यांना अजिबात टेस्ट नसते. तर त्या सोया चंक्सला छान अशी टेस्ट येते अशा प्रकारे मसाल्यांमध्ये आपण ते शिजून घेतले. तर आणि ते शिजून झाले की त्यामध्ये पुन्हा आपल्याला जितकी पातळ ही भाजी बनवायची त्या पद्धतीने यात पाणी घालायचे, पुन्हा त्याला उकळी येऊन द्यायची आणि बस मस्त अशी टेस्टी आपली सोया चंक्सची इथे भाजी बनवून झालेली आहे. तर मी जास्त पातळ नाही बनवली, थोडीशी अशी लपतपी
पास्ता भाजी बनवली, चपातीसोबतचे ते खूप छान जाते ही। तर आज जे ते उपवास सोडण्यासाठी मी ज्वारीची भाकरी नाही बनवणार आहे, तांदळ आपली साधी जी गव्हाची पोळी असते ना तीच बनवणार आहे, आणि मी ती कशी बनवते त्याचीही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हे बघा, आता इथे नैवेद्यासाठी मी ताट बनवून घेत आहे। तर आता आपल्याला म्हणजे 6 वाजले होते आणि मी नैवेद्य दाखवणार होते, तर नैवेद्याचं ताट बनवायला घेतलेलं आहे। एक साईड जे ते आता मी शिरा वाढून घेतलेला आहे ताटामध्ये, सोया चंक्सची भाजी वाढून घेतली आणि ताट जे ते रेडी करून साईडला ठेवलं, तोवर इकडे चपात्यांची तयारी करून घेतलेली होती मी। तर गरम गरम एक चपाती बनवेल आणि लगेचच जे ते स्वामींना नैवेद्य दाखवून घेईल। लवकरच मी नैवेद्य दाखवत असते कारण की मुलीही माझ्यासोबत जे ते उपवास करता, तर त्या दिवसभर इतक्या बिझी असताना तर संध्याकाळी जे ते लवकर भूक लागायला लागते, आणि बऱ्यापैकी माझा प्रयत्न असा असतो की संध्याकाळी 6 ते 7 आत आमचं संध्याकाळचं जेवण किंवा डिनर म्हणणार ते आम्ही करून टाकत असतो, जेणेकरून आपण आपला झोपण्याची टायमिंग होस्तोर आपले 2 ते 3 तास झालेले असते आणि मग आपल्याला झोपसुद्धा खूप सुंदर छान अशी येते। तर या पद्धतीने मी माझं नियोजन ठेवत असते। तर आता पहिली पोळी करून घेईल आणि ती स्वामींना ती पोळी ताटात ठेवून नैवेद्य दाखवून घेईल आणि त्यानंतर पुढच्या मी चपात्या करायला घेणार आहे। तर मी माझी पोळ्यांची चपात्या बनवण्याची पद्धत तुमच्यासोबत आज शेअर करत आहे। तर मी फ्रूट प्रोसेसरमध्ये पीठ मळत असते। मी तुम्हाला या अगोदरही व्हिडिओमध्ये भरपूर वेळेस शेअर केलेलं आहे की मी कशा पद्धतीने पीठ मळत असते। तर त्या पद्धतीने पीठ मळून घेतलं, त्यानंतर आता इथे चपात्या बनवायला घेतलेलं आहे। पीठ जे ते 10 मिनटं मुरून दिलं आणि त्यानंतर चपात्या बनवायला घेतल्या। तर मी ज्या 4 चाडाच्या पोळ्या म्हणताना 4 पदरी पोळ्या त्या बनवत असते। तर या पद्धतीने मी पिठाचा गोळा काढत असते, ती थोडीशी त्याची पोळी लाटून घ्यायची, त्याला आतमध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, थोडंसंच तेल लावायचं आहे, जास्तीचं तेल लावायची गरज नाही। त्यानंतर थोडंसं पीठ घालायचे आणि आपल्याला या पद्धतीने 4 फोल्ड करून पोळीचा जे होते उंडा बनवून घ्यायचा आहे, आणि शक्य होईल तितकं आपल्याला ही पोळी ना काठाला लाटायची, कधीही पोळी लाटताना काठाला लाटायची, आणि बऱ्यापैकी आपण एक साईडच ती लाटण्यावर आपल्याला लाटणं बेलणं असताना ते बेलणं आणि पोळपाट याच्यावर आपोआप ती अशी सरकल्या जाईल अशी लाटायची आहे आणि साईडला लाटायची, खूप छान फुगलेली आणि मस्त अशा आपल्या ह्या चपात्या या पद्धतीने बनवल्या तर बनून रेडी होत्या। तर खूप सोपी पद्धत आहे। ज्या कोणी आपल्या पहिल्यांदाच आपली व्हिडिओ बघत असतील ताई, किंवा त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे अशा ताई जर आपली व्हिडिओ बघत असेल, तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ ही छोटीशी क्लिप जी ती खूप कामी येणार आहे, त्याकरता मी ते शेअर केलेलं आहे। तर या पद्धतीने मी चपात्यासुद्धा सगळ्या बनवून घेईल आणि स्वामींना नैवेद्य अगोदर दाखवून घेईल आणि त्यानंतर सगळ्या चपात्या बनवून घेईल। आणि या पद्धतीने मी बऱ्यापैकी माझं गुरुवारचं रुटीन जे ते 2 ते 3 गुरुवारपासून ठेवलेलं आहे, आणि एकदम स्मूथली माझे सगळे कामं होतात। आणि उन्हाळ्यात काय होतं की आपल्याला तासन तासनं किचनमध्ये उभं राहायला जात नाही कारण की खूप गरम होतं। एकतर बाहेर सगळं वेदर जे ते सगळं म्हणजे ते गरम झालेलं असतं आणि किचनजवळ तर प्रॉपर गरमीच राहते, गॅस चालू राहतो, एकदम कोंडातलेलं वातावरण राहतं। तर बऱ्यापैकी आपल्याला काय करायचं की स्वयंपाकाची तयारी जी ती एक दिवस अगोदर करून ठेवायची, स्वयंपाकाचं नियोजन करून ठेवायचं, जसं की आलं लसूण पेस्ट जी ती फ्रोझन बनवून ठेवायची, त्यानंतर फ्रोझन आपल्याला काय चपात्या बनवून ठेवता आल्या तर त्या बनवून ठेवायच्या, त्या कशा मी बनवते तेही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, त्यानंतर मसाले जे आहे त्याच्याही क्यूब बनवून ठेवायचे। तर खूप सोपं आपलं काम होतं आणि तुम्हाला खरं सांगते मैत्रिणींनो, खोटं वाटेल पण मी फक्त 1/2 तासात हा स्वयंपाक बनवून रेडी केला, स्वामींना नैवेद्य दाखवला आणि माझा स्वयंपाक जो तो 1/2 तासात मी बनवून रेडी केलेला आहे। तर या पद्धतीने मी गुरुवारचं माझं नियोजन ठेवत असते आणि अगदी स्मार्टली मी सगळ्या गोष्टी हँडल करते ना, तर खूप म्हणजे माझी अजिबात दगदग न होता माझे सगळे कामं जे ते होऊन जातात। तर आय होप मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा। पहिल्यांदाच आपला व्हिडिओ जर बघत असाल तर व्हिडिओला नक्की एक लाईक देऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।